नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परवानगी नसताना या दोघांनी सभा घेतली असं सांगत आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसनं केली आहे. पुरावे देऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी विनंतीही काँग्रेसनं केलेली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांच्या नागपूरमधल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्ते आपण शरीरानं काँग्रेसमध्ये आणि मनानं भाजपमध्येच असल्याचं सांगतायत असं गडकरी यावेळी म्हणाले. तसंच मी फक्त कामाच्या आधारावर निवडून येऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मला फोन करून सांगतात काळजी करू नका, एखाद्या वेळी दिसलो त्यांच्याबरोबर तर काही समज करू नका, शरीर जरी तिथे असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकलं आहे. जिस तरह से सत्ता का दुरुपयोग किया, सत्ता आने के बाद में जिन लोगों ने इनको चुन के दिया उन्हीं को ठोकने की बात की, जो विकास का जो उनका एजेंडा था वो खुद का विकास हुआ. वो जिस दिन नॉमिनेशन उन्होंने डिक्लेयर किया उसी दिन उनको पता चल गया कि 140 टक्का उनका प्रॉपर्टी का बढ़ गया. तो इसका मतलब ये है कि जो विकास हुआ गडकरी जी का हुआ, उनके आजू बाजू के कुछ लोगों का हुआ, लेकिन नागपुर के शहर के लोगों को लूटने के सिवा उन्होंने कुछ नहीं किया.